नमस्कार तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा चिवडा तयार करणार आहोत चवीला देखील अगदी मस्त लागतो आणि छान कुरकुरीत देखील तयार होतो बऱ्याच वेळेस पातळ पोह्यांचा चिवडा करताना पोहे आकसले जातात किंवा पोहे हे मध्येच तुटतात त्यांचा चुरा होतो तर असं होऊ नये म्हणून आज, आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा चिवडा बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो अगदी पातळ असे पोहे घेतलेले आहेत कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला हे पातळ पोहे इझिली मिळवून जातील तर हे पा अगदी शुभ्र असतात आणि एकदम पातळ असतात हे पोहे तर हे पोहे साधारण दोन तास मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत त्यातलं जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि पोहे छान कुरकुरीत असे तयार होतात तर मी दोन तासांसाठी हे वाळवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व पोहे चाळणीने स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहे ह्या पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात अशी बारीक पावडर असते किंवा काही घाण असते तर ती सर्व निघून जाते तर सर्व पोहे आपल्याला अशा पद्धतीने चाळणीने व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळेस आपण हा पोह्यांचा चिवडा करताना सुरुवातीला हे पोहे आपण कढाईमध्ये भाजून घेतो आणि मग नंतर त्याचा पुढे तुम्हाला कळेलच तर इथे मी सर्व पोहे व्यवस्थित चाळणीने चाळून एका कढाईमध्ये काढून घेतलेले आहेत तर इथे मी एक जाड बुडाची आणि मोठ्या साईजची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण एक वाटी म्हणजे शंभर एम एल तेल घेतलेला आहे तर अर्धा किलो पोह्यांसाठी एवढं तेल पुरेसं होतं त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे जिरं मोहरी छान तर, -तर की त्यामध्ये साधारण एक वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे म्हणजे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे देखील आपल्याला तेलामध्ये साधारण एखाद्या मिनिटांसाठी छान असे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी साधारण मिनिटभर हे शेंगदाणे तेलामध्ये तळून घेतलेले आहे जास्त तळेपर्यंत आपल्याला वाट बघायची नाही आहे कारण हे पुन्हा नंतर तळल्या जाणार आहेत त्यानंतर इथे मी साधारण आठ ते दहा हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घेऊ आणि त्या देखील आपल्याला शेंगदाण्यांसोबत व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत तर हा चिवडा आपण फक्त हिरवी मिरची वापरून करणार आहोत त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कितपत तिखट किंवा फिकं हवाय त्याप्रमाणे घेऊ शकता कारण आपण कुठलाही लाल मसाला वगैरे वापरणार नाही आहोत मिरचीसुद्धा आपली तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे त्यानंतर इथे मी एक वाटी खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा आता आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटांसाठी शेंगदाण्यासोबत परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे म्हणजे छान व्यवस्थित असे सर्व जिन्नस परतले जातात तर हे पा अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर खोबरं देखील आपण परतवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत साधारण एक वाटी कढीपत्ता तर कढीपत्ता स्वच्छ धुवून आणि तो मी उन्हामध्ये वाळवून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि कडीपत्ता देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे जर तो नरम राहिला तर चिवडा देखील आपला नरम पडतो तर एक ते दोन मिनिटातच कढीपत्ता देखील छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे एक वाटी इथे मी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी याला डाळवं देखील म्हटलं जातं तर त्या देखील आपल्याला साधारण मिनिटभर परतवून घ्यायच्या आहेत तर डाळ्या ह्या ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे त्यांना जास्त असं तळावं लागत नाही तर इथे मी अगदी मिनिटभर या डाळ्या देखील व्यवस्थित अशा परतवून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर पाव चमचा हिंग एक चमचा धना पावडर आणि एक चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मसाले घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोस ठेवायची आहे लो फ्लेमवरच आपण हे मसाले व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तर सर्व मसाले हे जळू शकतात त्यामुळे लो फ्लेमवरच मसाले व्यवस्थित असे परतवून घ्या त्यानंतर आपण जे पोहे चाळून घेतलेले होते ते सर्व पोहे या कढाईमध्ये घालायचे आहे अर्धा किलो पोहे बसतील एवढी ही माझी मोठी कढाई होती त्यामुळे मी सर्व अर्धा किलो पोहे यामध्ये घातलेले आहेत आणि आता आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत पोहे मिक्स करत असतानासुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम ही आपल्याला लोस ठेवायची आहे अजिबात कुठेही गॅस मोठा करू नका तर अगदी मंद आचेवर आपल्याला हे पोहे छान व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे हलकेशे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी एक मोठा चमचा पिठीसाखर घेतलेली आहे तर सर्व पिठी साखर यामध्ये घालून घेऊ आणि पुन्हा याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा इथे साधारण दोन ते तीन मिनटाचा चिवडा व्यवस्थित असा परतवून झालेला आहे तुम्ही बघू शकता छान एकसारखा रंग आलेला आहे आपल्या चिवड्याला तर आता आपण अगदी कमी गॅसवर साधारण तीन ते चार मिनिटांसाठी हा चिवडा सतत हलवत परतवून घेणार आहोत म्हणजे तो छान कुरकुरीत तयार होतो आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपण हा पुन्हा व्यवस्थित असा परतवून घेऊ जर हा चिवडा बनवण्याच्या आधी आपण हे थोडे थोडे करून पोहे कढाईमध्ये भाजून घेतले असते तर ते पोहे आकसले गेले असते आणि ते कुरकुरीत तयार होतात पण जेव्हा आपण नंतर पुन्हा त्याला फोडणी देतो तर ते पोहे कुरकुरीत असतात आणि पुन्हा मिक्स केल्यानंतर त्याचा हलकासा चुरा तयार होतो आणि पोहे देखील आकसलेले दिसतात पण तुम्ही अशा पद्धतीने जर हा चिवडा तयार करून बघितला तर तुम्ही ते बघू शकता चिवडा तर ता कुरकुरीत तयार होतोच पण पोहे देखील आपल्या अजिबात आकसत नाही आणि चिवडा देखील दिसायला अगदी सुंदर दिसतो तुम्ही ते बघू शकता तर इथे आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे मी थोडासा चिवडा तुम्हाला हातावर करून दाखवते तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल की किती कुरकुरीत हा चिवडा आपला इथे बनवून तयार होतो तर हे पहा अतिशय कुरकुरीत हा चिवडा आपला बनवून तयार होतो आणि तयार झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हा व्यवस्थित असा पॅक करून ठेवू शकता तसाच्या तसा, तसा, तसा कुरकुरीत राहतो अजिबात नरम वगैरे पडत नाही तर तुम्ही देखील ह्या दिवाळीला अशा पद्धतीने हा चिवडा घरी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन दिवाळीच्या फराळासोबत तोपर्यंत ब बाय